राज्य सरकारनं आदिवासी शेतकऱ्यांकडून हमीदारानं धान खरेदी सुरू केली आहे. त्याला एक महिन्याचा कालावधी उलटून गेलाय. तरी शेतकऱ्यांना धानाची रक्कम मिळाली नाही. विशेष म्हणजे सरकारनं यंदा ऑनलाईन पद्धतीनं धान खरेदी केली, तरीही शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्यानं आदिवासी धान उत्पादक शेतकरी पार मेटाकुटीला आलाय. गोंदिया जिल्ह्यातील डोंगरगावच्या सरकारी धान खरेदी केंद्रावर चक्रा मारून धान उत्पादक आदिवासी शेतकरी हैराण झालेत. त्याचं कारण म्हणजे धानाची विक्री करून आज 3 आठवडे झाले तरी त्यांना धानाचे पैसे मिळालेले नाही. गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळानं विविध कार्यकारी सहकारी सोसायटींमार्फत शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी केली. 1 नोव्हेंबरला आदिवासींकडून ऑनलाईन पद्धतीनं धान खरेदीला सुरुवात झाली. मात्र आता पैशांसाठी आदिवासींना चक्रा मारण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. यावर्षी पाऊस कमी झाला आणि आम्ही त्याला कसं तरी जगवून इथं आपण धान आणला. पण आपल्याला आज 20 दिवस झाले, आपल्याला त्यांचं म्हणजे चेक सुद्धा बँकेत आपले जमा झाले नाही. यंदा अपुरा पाऊस, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव असतानाही आदिवासी शेतकऱ्यांनी धानाचं पीक जगवलं. यंदा ऑनलाईन खरेदी असल्यामुळे धानाचे पैसे लवकर मिळतील अशी आदिवासी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र त्यांचा भ्रमनिराश झालाय. संपूर्णच मीच नाही, आपल्या क्षेत्रामध्ये संपूर्णच कष्टकर असे म्हणजे लढून भुजून कोणातरी साईडनं साधन असल्यामुळे काहीतरी पीक घेतला आणि काहीचे वारून गेले. पण काही ना असो, आपण ह्यावर्षी सोसायटीला धान आणला, धान विक्री केला. विक्री करूनसुद्धा आपण आता जवळपास 20 दिवस झाले आमचे. विक्री करून आमच्या बिल भेटलासुद्धा, पण बिलाचे पैसे जो आमच्या खात्यात जमा व्हायचे अजून. पूर्वी धान विक्रीनंतर 3 ते 4 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असत. मात्र यंदा ऑनलाईन खरेदी प्रक्रिया राबूनही शेतकऱ्यांना चुकारा मिळण्यात उशीर होतोय. आता याच्या आधी कशी सिच्युएशन होती की बा आधी हुंडी हे बँकेला मावायची, आता ती सरकारचे धोरण की पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करू. परंतु सरकारने या संदर्भात आधी व्यवस्था करायला पाहिजे. आज आमचा शेतकरी 1 महिना लुटला तरी त्या शेतकऱ्यांना धाचे मोबाईलला मिळालेला नाही. आमच्या शेतकऱ्यांनी यावेळेस काय करावं? यंदा आदिवासी विकास महामंडळानं गोंदिया जिल्ह्यात 41 ऑनलाईन धान खरेदी केंद्र स्थापित केले असून 35 आदिवासी सोसायट्यांमार्फत धान खरेदी सुरू केली आहे. 2377 शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात आली आहे. पैकी 440 शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले. यदि आपण शेतकऱ्यांचे धान खरेदी करतो, आदिवासी महामंडळाला आपण त्यांचं जे लिमिट आपलं खरेदी केंद्राचे जे असते समजा ते प्रतवारी वगैरे ते पाठवलं आम्ही आदिवासी महामंडळाकडे. पण शेतकऱ्यांचे अजून चुकारे व्हायला, ते दररोज आमच्याकडे फेरफटका मारतात का आमचे पैसे कधी मिळणार, केव्हापर्यंत मिळणार. आम्ही हे सांगू का आम्ही आदिवासी महामंडळाला आम्ही पाठवलं आहे, पण ते ऑनलाईन पद्धती असल्यामुळे ते त्यांच्या अखत्यारी महामंडळाच्या अखत्यारी आहे. मागील हंगामाचा विचार केला असता आदिवासी विकास महामंडळातर्फे तब्बल 7,08,849 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्याचा लाभ जिल्ह्यातील 24,204 शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यावर्षी आतापर्यंत केवळ 2377 शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करण्यात आली असून केवळ 54,106 क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. राज्य सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया.